त्यांनी दिलेला पेपर त्याच्यामध्ये ते स्वतः लिहितायत की एसआरएने कळवलंय की किशोरी पेडणेकरांचं काही नाही. किशोरीताई पेडणेकर आपण याच उत्तर द्या. आपण 2017 मध्ये निवडणूक घोषणा पत्रात आपल्या एफिडेव्हिट मध्ये आपण पत्ता दिला आहे की मी किशोरी पेडणेकर बिल्डिंग क्रमांक 2 गोमाता जनता एसआरए मध्ये राहत आहे. जर तुमचा नावाने फ्लॅट नाही मग तुम्ही कसा राहत होतात? ज्याच्यामध्ये काही नाही असं लिहून देऊ नाही. वारंवार दबाव तंत्र आणि आवाज बंद करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना ही सगळी प्रकरण दाबण्यात आली होती. आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्याकडे संस्कृती आहे की आपण नवरा सोडून सर्वांना भावाच्या रूपात वडिलांच्या रूपात बघतो आणि एवढं असूनही हे वारंवार एकाच गोष्टीवर तो वार करत राहायचा आणि जेरी सांडण्याचा प्रयत्न करायचा. दादर पोलिसचे त्यांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरू झाली की ताईना भाऊ भाऊ बी दाटवते. कशासाठी चाललंय? तुम्ही एका त्याच पत्रात म्हणते काही नाही. तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही सीए आहात, तुमच्या सीएच्या याच्या प्रश्नचिन्ह तुम्हीच का करताय असं करू नका अशी म्हणजे हात जोडून विनंती. त्या सगळ्या एसआरएचे झोपडपट्टीवासियांचे गाळे ढापले आहे. ही कोप तर द्यावाच लागणार. मी काल सीओना पण फोन केला लोखंडे साहेबांना, म्हटलं तुमची चाल ढकल आता होता कामा नये, 7 दिवसात या गाळ्यांबद्दलचे निर्णय तुम्हाला द्यावे लागतील. उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या एकंदर मधल्या 15 दिवसाच्या बोलण्यामध्ये संवेदनशील आहेत हे त्यांनी दाखवलंय, तर त्यांनी आता तेही करावं. स्वतः महापौरांनी स्वतःच्या वॉर्डातले कोविडचे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या किस कॉर्पोरेट कंपनीला दिले आणि म्हणून शिंदे फडणवीस सरकारने महापालिकेचं ऑडिट सीएजी द्वारा करण्याचा आग्रह केला आहे. मला विश्वास आहे येत्या काही दिवसात या कोविड कमाईचं सीएजी ऑडिट सुरू करणार आणि उद्धव ठाकरे साहेबांचा महापालिकेचे कोविडचे घोटाळे जनतेसमोर येणार.